मित्रो, अतिरिक्त विषय भोगामुळे अकाली वृद्धत्व येते का? हा खरतर वैज्ञानिक दृष्ट्या उत्तर देण्याचा प्रश्न, पण ययातीस वार्धक्य आलं ते शुक्राचार्यांच्या शापामुळं, आणि पौराणिक कथेच्या संदर्भानुसार आपण ते आहे तसंच सत्य म्हणून स्वीकारलं, तरी आपल्या कथानिवेदनाच्या दृष्टीनं त्यामध्ये काहीच बाधा येणार नाही, त्यामुळं मी पौराणिक संदर्भानुसारच हे तात्पुरतं सत्य म्हणून स्वीकारतो की शुक्राचार्यांच्या शापामुळं ययातीला वार्धक्य आलं आणि त्यामुळं तो अकालीच वृद्ध झाला. आणि इथून पुढचा कथानिवेदनाचा भाग सुरू करतो. तर ययातीला आता शुक्राचार्यांनी शाप दिलेला आहे आणि नंतर उशापी दिलेला आहे की तो आपलं वार्धक्य कुणाला तरी देऊ शकतो, आणखी दुसऱ्या कुणाचं तरी तारुण्य उसणं घेऊ शकतो. आता हे या दोन्ही गोष्टी घडल्यानंतर ययाती राजवाड्यात आला आणि त्यानं आपल्या सर्व पुत्रांना एकत्रित बोलावलं आणि नंतर ज्येष्ठतेनुसार, वयाच्या ज्येष्ठतेनुसार त्यानं एकेका पुत्राला एकेका पुत्राच्या समोर हा प्रस्ताव ठेवायला सुरुवात केली की आपलं वार्धक्य घ्यावं आणि त्याबदली त्या पुत्रानं आपलं तारुण्य आपल्याला अर्पण करावं. 1000 वर्षेपर्यंत किंवा काही काळपर्यंत त्याची ययातीची विषयभोगाची इच्छा तृप्त होत नाही तोपर्यंत ही अदलाबदल करावी, अशा प्रकारचा त्यानं प्रस्ताव आपल्या पुत्रांच्या पुढं ठेवला. अर्थात त्याबद्दल त्यानं आपल्या राज्याचा वाटा किंवा आपलं संपूर्ण राज्य त्या पुत्राला देण्याचं हे सुद्धा त्या प्रस्तावामध्ये सांगितलेलंच होतं. आता हा पुन्हा दुसराही एक प्रश्न उपस्थित या ठिकाणी होतो की अशा प्रकारे वार्धक्य आपलं देऊन दुसऱ्या कुणाचं तरी तारुण्य उसणं घेता येऊ शकतं का? आधुनिक वैज्ञानिक काळात तरी हे शक्य आहे का? म्हणजे आपण अवयव दान करू शकतो, हृदय ट्रान्सप्लांट करता येतं, इतरही अवयवांचं असं प्रत्यारोपण ज्याला म्हणतो आपण ट्रान्सप्लांटेशन आपण करू शकतो, पण प्रत्यक्ष तारुण्य घेणं आणि त्याबदली वार्धक्य देणं दुसऱ्याला, ही गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या शक्य आहे का? याबद्दल मी पूर्णपणे अगदी आत्मविश्वासानं कुठलंही विधान करू शकणार नाही. किंवा पौराणिक काळात तरी मंत्रदृष्ट्या हे शक्य होतं की नाही याबद्दलही मी कुठलं आत्मविश्वासपूर्ण विधान करू शकणार नाही. पण आपण हे आता पौराणिक संदर्भानुसारच काही गोष्टी गृहीत धरायच्या आहेत. आणि या कथेला एक सिम्बॉलिक, प्रतिकात्मक, सांकेतिक अर्थ आहे, त्याबद्दलची सविस्तर चर्चा आपण कथेच्या ओघामध्ये नंतर करणारच आहोत. तात्पुरतं ययातीनं आपल्या पुत्रांच्या समोर असा प्रस्ताव ठेवल्यानंतर तो प्रस्ताव स्वीकारण्यास कोण तयार होतं आणि ययाती असं आपलं वार्धक्य देऊन कुणाचं तारुण्य उसणं घेतो हा कथाभाग बघूया. तर सुरुवातीला तो देवयानीच्या पुत्रांना, म्हणजे यदू आणि तुर्वसू या दोन पुत्रांना असं विचारतो, आपला प्रस्ताव त्यांच्या पुढं ठेवतो. तेव्हा यदू आणि तुर्वसू हे दोन्ही पुत्र या गोष्टीस नकार देतात. या गोष्टीस नकार दिल्यानंतर ययाती त्यांना शापसुद्धा देतो आणि अर्थातच आपल्या राज्याचा वाटा, कुठलाच वाटा त्यांना मिळणार नाही अशा प्रकारे त्यांना सांगतो. यापैकी यदू जो आहे सगळ्यात ज्येष्ठ पुत्र, तो पुत्र नंतर यदुवंशाची स्थापना करतो. यदुवंशाची स्थापना म्हणजे जिथून पुढं यादव वंशाची सुरुवात झाली, यदूपासून यादव वंशाची सुरुवात होते. मथुरा आणि आस त्याच्या आसपासचा जो प्रदेश आहे
तो यादवांचं राज्य असलेला प्रदेश. या वंशामध्येच, या कुलामध्येच नंतर श्रीकृष्णाचाही जन्म झाला यादव वंशामध्ये, पण तो खूप पुढच्या काळामध्ये. म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म हा प्रत्यक्ष कौरव पांडव यांच्या जन्मकाळातला. अजून आपण त्या सगळ्यांचेच पूर्वज ययाती आणि यदू यांच्या कालामध्ये आहोत. तर आता देवयानीच्या दोन्ही पुत्रांनी या गोष्टीस नकार दिल्यानंतर ययाती शर्मिष्ठेच्या पुत्रांना हाच प्रस्ताव देतो. तेव्हा शर्मिष्ठेचे पहिले दोन पुत्र या गोष्टीस नकार देतात. आता राहिला तो तिसरा पुत्र पुरु. तो पुरु मात्र या गोष्टीस तयार होतो. बाकीच्या राहिलेल्या पहिल्या चार पुत्रांनी नकार देण्याचं कारण जे होतं, ते कारण अर्थातच सर्वसामान्यपणे माहीत असणारच कारण होतं. ते म्हणतात की वार्धक्यामधील हतबलता, पांढरे केस, अंगभर पसरलेल्या सुरकुत्या आणि आधी व्याधी, अनेक प्रकारचे रोग, या सगळ्यांचा राज्याच्या बदलीसुद्धा आम्ही स्वीकार करण्यास तयार नाही. आणि तारुण्य ही सर्वपरीनं अनेक विषयांचा भोग घेण्याची, आनंद देणारी अशी जी अवस्था, ती देऊन त्याच्या बदली वार्धक्य स्वीकारणं आम्हाला मान्य नाही, असं सर्व पुत्रांनी कारण सांगितलेलं असतं. आणि ययातीसुद्धा जे तारुण्याचं मागणं करत असतो ते विषयभोगासाठीच करत असतो, ही गोष्टही आपण विसरून चालणार नाही. पण त्याबदली तो आपलं राज्य पुत्रांना देण्यास तयार झालेला असतो. आता पुरु ह्या ययातीचं वार्धक्य स्वीकारण्यास तयार होतो आणि आपलं तारुण्य ययातीला देण्यास तयार होतो. त्याप्रमाणे मग पुरुला ययाती आपलं राज्य अर्पण करतो आणि त्याबरोबरच आपल्या राज्याचा वारस म्हणून, उत्तराधिकारी म्हणून पुरुची तो निवड करतो आणि आपलं वार्धक्य देऊन पुरुचं तारुण्य तो 1000 वर्षेपर्यंत किंवा त्याच्या विषयभोगाची तृप्ती होत नाही, त्याचे विषय लालसा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो पुरुचं तारुण्य घेतो. आता इथून पुढच्या कथाभागामध्ये आपण ययाती खरोखरच असं तारुण्य स्वीकारून, असं तारुण्य घेऊन, पुरुचं उष्ण तारुण्य घेऊन तृप्त झाला का आणि त्याची विषय लालसा पूर्ण झाली का, तृप्त झाली का, यासंबंधीचा कथाभाग थोडा सविस्तरपणे बघणार आहोत. पण हे सविस्तरपणे आपण पुढील भागामध्ये बघू. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोवर धन्यवाद.